आज कोर्टामध्ये भिडे गुरुजींना हजर केलं होतं. PCPNDT ॲक्टखालचं त्यांच्यावरती केस आहे. त्याच्यामध्ये आम्ही हजर केल्यानंतर जामिनाचा अर्ज दिला आणि मेहरबान कोर्टाने तो जामीन आज मंजूर केलेला आहे. 15,000 रुपयाचा जामीन त्यांनी दिला आहे आणि तो जामीन आज ॲक्सेप्टेड केलेला आहे कोर्टाने. जामीन देताना कोर्टाने जे एक तत्व आहे महत्त्वाचं, की बेल इज रूल, जेल इज अन एक्सेप्शन, हे जे तत्व आहे त्या तत्वाचा आधार घेत भिडे गुरुजींना जामीन दिलेला आहे. आणि पुढची तारीख आता 14 ठेवलेली आहे, त्या 14 तारखेला हिअरिंग सुरू होईल. पण या माझं वय खूप जास्त आलं आहे, त्यामुळे सुनावणीसाठी मला गैरहजर राहण्याची परवानगी मिळेल अशा प्रकारचाही एक अर्ज भिडे गुरुजींच्या माध्यमातून. तसा अर्ज दिलेला आहे, त्यांना परमनंट एक्झम्पशन मिळावं असा अर्ज दिला आहे, परंतु त्याच्यावरती अजून सुनावणी व्हायची आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल मी आत्ता काही सांगू शकत नाही. कुठल्या अटी शर्तींवर जामीन मंजूर झालेला आहे? काय कुठलीही अटी शर्ती घातलेली नाही. 15,000 जामीन द्यावं म्हटलं आणि जेव्हा योग्य जेव्हा हुकूम होईल त्यावेळेला हजर व्हायला पाहिजे त्यांनी कोर्टासमोर ॲज अँड वेन रिक्वायर्ड. असं त्यांनी म्हटलं.